आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे ती पुण्यातून. पुणे शहर पोलीस दल हादरून निघालेलं आहे. ड्रग्ज प्रकरणात एका अधिकाऱ्यासह 9 जणांचं तडका फडकी निलंबन करण्यात आलेलं आहे. ललित पाटील ड्रग्ज विक्रीमध्ये चौघे कर्मचारी तर ललित पाटीलची ससूनमधून पलायन प्रकरण महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी 9 जणांचं निलंबन करण्यात आलं. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात चक्क पोलीसच गुंतल्याचं दिसून आलेलं आहे, काय अधिक माहिती मिळतीये? नक्की, ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्डमध्ये ललित पाटील हा ड्रग्ज विक्रेता करणारा माफिया होता, शिक्षा भोगत होता आणि ससून रुग्णालयातूनच हा ड्रग्जचा सगळा कारभार चालू होता. या संदर्भात जे पोलीस अधिकारी आहे, एक पोलीस अधिकारी आणि इतर 9 कर्मचारी आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही मोठी कारवाई पुणे पोलीस आयुक्तांनी केली असली तरी अजूनही काही अधिकारी यामध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हा झाला पोलिसांचा भाग. त्याचबरोबर ससून रुग्णालयातील काही कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत, त्यांचाही तपास होणं आवश्यक आहे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होतीये. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित पाटील हा फरार झालेला आहे. त्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेची काही पथकं जी आहेत ती रवाना झालेली आहेत आणि ही मोठी कारवाई जरी असली तरी ललित पाटीलला पुणे पोलीस शोधून काढतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी 9 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. एका महिला अधिकाऱ्यासह देखील ही कारवाई करण्यात आलेली आहे. माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. एका अधिकाऱ्यासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे